विद्यार्थी कक्षेला युवा महाष्टलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गुरुवार तालुक्यात गोकुळ डॉक्टरांचा सुरुवात सुरू असून आरोग्य मंत्र्यांनी याची सखोल चौकशी करून या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मुरबाड तालुक्यात बोगस डॉक्टरांच्या बातम्या वृत्तपत्रात तसेच वृत्तवाहिनीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु बोगस डॉक्टर कमी होत त्यामध्ये वाढ होत असल्याची चर्चा होत आहे. बोगस डॉक्टरांचं थैमान वाढल्याने रुग्ण नागरिकांना आपला जीवही गमावा लागला आहे. उलट जर सांगायचे झाले तर कामगार विमा योजनेसाठी किमान पात्रता MBBS असून मुरबाड तालुक्यात मोजक्या डॉक्टरांना सोडून इतर डॉक्टरांनी बोगस पद्धतीची डिग्री आणून आपला दवाखाना सुरू केले असल्याची चर्चा होत आहे. काही दवाखान्यात तर रुग्णावर नेमके उपचार होत नसल्याने त्यांचा जीवही गमावा लागला आहे. यासाठी MBBS डॉक्टर आपल्या मर्जीने उपचार करत आहे. खरं तर डॉक्टरांनी आपल्या आयुर्वेदिक पाठीच्यावर तज्ज्ञ डॉक्टर असल्याची बॅनरबाजी केली आहे. विविध पद्धतीची बॅनरबाजी करून बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर दर आठवड्याला येतात व विविध रोगांवर उपचार केले जात असल्याचे चित्र बॅनरबाजीतून नागरिकांना दाखवून बोगस पद्धतीची कामे करतात. परंतु वास्तविक पाहता तज्ज्ञ डॉक्टरांनी बॅनरबाजी होते. परंतु तज्ज्ञ डॉक्टर येत नसल्याने हाच बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करतो व ॲडमिट करून त्यांच्याकडून भरमसाठपणे पैसे काढून डुबाडीचे कामधंदे करतो. नंतर याच रुग्णाला पुढे नेऊन उपचार करण्यास सांगतो. परंतु काही वेळा तर असे रुग्ण पुढील उपचारादरम्यान दगावले देखील आहेत. हे सगळं घडत असताना आरोग्य विभाग लपंडाव खेळ करत असून बोगस डॉक्टरांशी धागेदोरे असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. मुरबाडमध्ये डॉक्टरांची क्लिनिक रजिस्टर नसून मेडिकलचे मेडिसिन पावत्यांवर आपल्या नावाची शिक्केबाजी करून स्टॅम्प मारले जात आहेत. आणि याला मेडिकल चालवणारे देखील हम साथ साथ हे सांगत टक्केवारी लादतात. तर दुसरीकडे आपल्या बोगस क्लिनिकमध्ये रुग्णावर उपयोग केलेले इंजेक्शने गोळ्यांची पाकिटे तसेच सुया रस्त्यावर फेकून दिले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. एवढेच नाही तर माहिती असून सुद्धा मुरबाड व्यापारी संकुलनातील डॉक्टरांनी नवीन व्यापारी संकुलन येथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शने सुया कचरा आणून टाकला जातो व जाळला जातो. याच डॉक्टरांवर मागे कारवाई करण्यात आली होती. परंतु अजूनही आरोग्य विभाग अधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दवाखाना चालू याकडे कोणत्याही प्रकारचे आरोग्य विभागाने लक्ष घातले नाही. नक्की यामध्ये डाळ कोण शिजवतो आणि भात कोणाचे असे स्पष्टीकरण समोर येत आहे. मुरबाड तालुक्यात 200 महसुली 27 ग्रामपंचायत असून 126 गावे व एक नगरपंचायत आहे. या भागातील व्यक्ती डॉक्टरांकडे उपचारासाठी येत असतात. परंतु डॉक्टरांची डिग्री चौकशी ते करण्यासाठी अपयशी ठरतात. परंतु हे काम होत असताना नेमकं कोणाचे, नागरिकांचे की आरोग्य विभागाचे, हा प्रश्न उद्भवला असून डॉक्टरांनी यासाठी ही जी वापरलेली डिग्री ही खरी की खोटी यासाठी ही चौकशी गुलदस्ते असून नागरिकांना आपला जीवही यामध्ये गमावा लागला आहे. कामगार विमा योजनेसाठी किमान पात्रता MBBS असताना काही डॉक्टरांनी संगणमत करून BAMSची ही पात्रता असताना सुद्धा बनावट कागदोपत्री MBBS डिग्री दाखवली असल्याचे बोलले जात आहे. असे असून लॅब रिपोर्ट खोटे बनवले जात असून त्यांना त्यांच्या खोट्या सह्या मारून तात्काळ रिपोर्ट कसे काय देतात असा सवालही येथील नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी असणाऱ्या कोणत्या डॉक्टरला रुग्णांची परवानगी नशिवाय किंवा मूळ डिग्री असल्याशिवाय रक्त चढवता येत नाही. परंतु मुरबाड शहरात बोगस डॉक्टर आपल्या मनमानीने हे रक्त चढवण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे. BAMS डॉक्टर ICU टाकू शकत नाही, तरी मुरबाड शहरात केवळ MBBS डॉक्टर ICU टाकू शकतो. मग काही डॉक्टरांनी ICU टाकले तरी कसे असा सवाल उद्भवला आहेच. असे होत असताना आरोग्य विभाग करते तरी काय, थैमान घातलेल्या बोगस डॉक्टरांची डिग्री तसेच त्यांचे क्लिनिक तथा मल्टीस्पेशलिस्टची सखोल चौकशी आता आरोग्य विभाग मंत्र्यांनी करावी अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र लाईव्ह मुरबाड.